की गेल्या 2.5 वर्षांमध्ये त्यांनी या राज्यामध्ये जे काम केलं सगळ्यांना घरात बसवून ठेवण्याचं त्याची पोच पावती लोकांनी या निवडणुकीमध्ये दिलेली आहे. आम्ही त्यांना सांगत होतो राष्ट्रवादी पक्ष शिवसेनेला गिळायला निघालाय. हे असंच राहिलं पुढचे 2.5 वर्ष तर हाताच्या बोटावर मोजायला शिवसेना शिल्लक राहणार नाही. आज सगळ्या आमदारांना विचारा, खासदारांना विचारा, जे 2.5 वर्षांमध्ये जेवढी कामं त्यांची झाली नव्हती ती 2.5 महिन्यामध्ये आम्ही केलेली आहे. काल झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जे मिळालेला जे यश आहे हे बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी सगळ्यात आघाडीवर आहे. काल मी बघत होतो, निकाल वाचत होतो, पाहत होतो आणि म्हणून जर समजा मी काल मला मीडियाने विचारलं की ग्रामपंचायतीमध्ये तुमच्या शिवसेना आणि भाजपला यश मिळाले, मी त्यांना म्हणालो की गेल्या 2.5 वर्षांमध्ये त्यांनी या राज्यामध्ये जे काम केलं सगळ्यांना घरात बसवून ठेवण्याचं त्याची पोच पावती लोकांनी या निवडणुकीमध्ये दिलेली आहे. बरोबर आहे ना? आणि आम्ही फक्त 2.5 महिन्यामध्ये शिवसेना भाजपा युतीने मी मुख्यमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आम्ही म्हणून आणि आमच्या सगळ्या मंत्रिमंडळांनी आमदारांनी केलेलं काम फक्त 2.5 महिन्यामध्ये आम्ही एवढं मोठं यश मिळालं. आम्ही कुठेही काही लक्षही दिलं नव्हतं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये. सगळं तुम्हीच निवडून आणलेलं आहे. तुम्ही सगळा हे यश जे आहे हे तुम्ही मिळवून दिलेलं आहे हे मी काल काल मीडियाला सांगितलं. ही तर आता सुरुवात आहे म्हणालो, ये तो झाकी है. जैसे अभी गुलाबराव ने कहा, अभी ये तो टेलर है, पिक्चर अभी बाकी है. तस बघायला गेलं तर गेल्या 2.5 महिन्याचा हा जनतेने दिलेला कौल आहे. आम्ही त्यांना सांगत होतो राष्ट्रवादी पक्ष शिवसेनेला गिळायला निघालाय, शिवसेना संपवायला निघालाय, शिवसेनेच्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचा पराभूत आमदाराला उमेदवाराला ते ताकद देत आहेत. हे असंच राहिलं पुढचे 2.5 वर्ष तर हाताच्या बोटावर मोजायला शिवसेना शिल्लक राहणार नाही असं आम्ही वारंवार सांगितलं. गुलाबराव पाटील मला म्हणाले, एकदा सगळे मिळून आपण बोलूया, सगळे बोलूया, सगळे सांगूया की केलेली 2019 ची चूक दुरुस्त करा. मी त्यांना म्हणालो, मी 5 वेळा बोलून झालेलो आहे. त्यांना माहित होत. परंतु जर ठरवलेलंच असेल, बघा, झोपलेल्या माणसाला जागा करू शकतो, झोपेचा सोंग घेतलेल्या माणसाला कसं जागा करता येणार? आणि तीच गत होती. मी कधी कुणावर टीका करत नाही, परंतु जे सत्य आहे ते सत्य या ठिकाणी आपल्या समोर मी मांडू इच्छितो. मी अनेक प्रयत्न केले, मी सांगितलं की दुरुस्त करा, हे जे झालेली चूक आहे आता तुम्ही, त्यांनी चूक केली, आम्ही चूक केली, फिटंफाट झाली. आता नवीन आपण ज्या लोकांबरोबर निवडून आलो, मला तुम्ही 3-4 प्रश्नांची उत्तरं द्या. आम्ही निवडणूक कशी लढवली? शिवसेना भाजप युती म्हणून बाळासाहेबांचा आणि मोदी साहेबांचा फोटो लावला, बरोबर आहे? शरद पवार आणि सोनिया गांधींचा लावला होता का? मग कोणाबरोबर आम्ही आणि कोणाच्या विरोधात लढलो? काँग्रेस राष्ट्रवादीच्या. कोणाबरोबर सरकार बनवायला पाहिजे होतं? आता आम्ही काय केलंय? बरोबर केलंय ना? आम्ही बरोबर केलंय, कारण लोकांनी मला, अनेक लोक म्हणाले, आमच्या मताचा तुम्ही अनादर केलाय, आमच्याशी विश्वासघात केलाय, आम्ही तुम्हाला शिवसेना भाजप युती म्हणून निवडून दिलं, आम्ही मॅन्डेट जनतेने तुम्हाला युती म्हणून दिलं, तुम्ही आम्हाला फसवलं, तुम्ही आम्हाला धोका दिला, तुम्ही आमच्याशी गद्दारी केली, तुम्ही आमच्याशी बेईमानी केली. गद्दार कोण?
अशा पद्धतीमध्ये आम्ही जर जी काय म्हणतो चूकभूल द्यावी घ्यावी दुरुस्त करावी आम्ही जर हे पाऊल उचललं नसतं तर काय परिस्थिती झाली असती? आज सगळ्या आमदारांना विचारा, खासदारांना विचारा, जे अडीच वर्षामध्ये जेवढी कामं त्यांची झाली नव्हती ती अडीच महिन्यामध्ये आम्ही केलेली आहे. आणि आणखी तर 2 वर्ष बाकी आहेत, काय होईल तुमचं?